आपण कूलरमध्ये पाणी भरताय तर सतर्कता बाळगा, कारण अकोल्यात कूलरमध्ये पाणी भरताना विजेचा धक्का लागून एका व्यक्तीला जीव गमवावा लागला. कूलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्याने जोरदार विजेचा धक्का लागला. यात पोलीस दलातील अंमलदार 57 वर्षीय मलकापूर येथील अंबिकानगर येथे राहणारे गणेश रामराव सोनवणे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे अकोला पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. सध्या देशात उन्हाने जीव कासावीस होत आहे, अशात सर्वांच्या घरी AC कूलर लावण्यात आले आहे. मात्र दर्शकांनो, आपल्या घरात कूलर सुरू असेल आणि याच वेळी आपल्याला कूलरमध्ये पाणी टाकायची इच्छा झाली तर हे अजिबात करू नका, अन्यथा आपल्या जीवावर बेतू शकते. याच कृतीमुळे अकोला शहरात राहणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमवावा लागला. कूलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील वायरला स्पर्श झाल्याने पोलीस कर्मचारी गणेश रामराव सोनवणे यांना जोरदार शॉक लागून त्यांचा करुण अंत झाला. मलकापूर येथील अंबिकानगर येथे राहणारे 57 वर्षीय पोलीस अंमलदार गणेश रामराव सोनवणे यांच्या मृत्यूने अकोला पोलीस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेश सोनवणे सकाळी कूलरमध्ये पाणी भरत होते. घरातील कामकाज आटपून ते ड्युटीवर जाणार होते, परंतु त्यांच्यावर अचानक काळाने झडप घेतली. कूलरमध्ये पाणी भरताना भिंतीवरील उघड्या वायरला त्यांचा हाताचा स्पर्श होताच त्यांना विजेचा जोरदार धक्का लागला. ही बाब कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सोनवणे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सोनवणे हे 9 महिन्यानंतर पोलीस सेवेतून सेवानिवृत्त होणार होते.